बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या संस्थेचा 75वा वर्धापन दिन आर्थिक वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आला. यावेळी संस्थेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. संस्थेचा लोगो अनावरण मामको बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी वाचनालयाचे उद्घाटन संस्थेचे माजी सचिव सखाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक सहकारी संस्था मालेगाव फैयाज मुलाणी उपस्थित होते. मोक्षयनी विद्यालयातील इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव ॲडव्होकेट ज्योती भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्या सभासदांना चालू आर्थिक वर्षात 10% लाभांश जाहीर करून तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्या हस्ते लाभांश वाटप करण्यात आले. सेंद्रिय शेती या विषयावर प्राध्यापक रमेश बागवे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गावातील सरपंच वर्षा हिरे, माजी सरपंच पंडितराव वडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ शेवाळे, उपमहापौर नरेंद्र सोनवणे, सहकार अधिकारी मालेगाव स्वप्नील मोरे, जिल्हा बँकेचे गौरव जाधव, जे के निकम आदींसह पंचकृषीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व गट सचिव, जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी संस्थेचे सभासद, ग्रामपंचायत वडगावचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. संस्थेचे चेअरमन तुकाराम शेलार, व्हाईस चेअरमन देवदास अंबुसकर, ज्येष्ठ संचालक सोमनाथ वडगे, रामदास चव्हाण, कमलाकर देवरे, गोरख शेवाळे, शकुंतलाबाई देवरे, अलका शेलार, कमलाबाई शेवाळे, रामसिंग कुवर, शिवाजी देवरे, श्रीराम शेवाळे, भाऊसिंग ठोके, गोरख खैरणार, गोरख वाघ, संजय कचबे, समाधान क्षीरसागर, सुभाष खैरणार, त्र्यंबक शेवाळे, शिवाजी शेलार, नितीन ढोके, एकनाथ शेलार, विलास शेवाळे, शांताराम सोनवणे, व्ही एम वडगे, रवींद्र जाधव, भूषण सोनवणे, तानाजी ढोके, सुनील वडगे, मनोहर खैरणार, भास्कर माऊली आदींसह संस्थेचे सदस्य ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव नाना हिरे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार राजेंद्र सोनवणे यांनी मांडले.